चला पुढे या हरकत करते हैं नारेबाजी करते हैं तो पुलिस प्रशासन कैसे काम करता है हमसे जो टकराएगा आज हमकास मैदान येथे काही घटना घडल्यानंतर कशी कारवाई करायची यासाठी आमच्या सर्व अधिकारी कर्मचारी यांनी रिहर्सल केली आहे. जर शहरात किंवा कुठे काही झालं तर अचानक काय करायचं हे गोंधळून जाऊ नये आणि त्याची उजळणी व्हावी यासाठी मेमरी फ्रेश करण्यासाठी आम्ही सर्व डेमो घेतलेला आहे. त्यात आमच्या सी पी ऑफिसचे मुख्यालयाचे RSI साहेब दवाखान्यातले ॲम्ब्युलन्स MTOचे गाड्या वरून सगळेच याच्यामध्ये सहभागी झाले होते. कुठलीही घटना होऊ नये परंतु झालीच तर त्याला कसं हाताळावं यासाठी आजचा हा कार्यक्रम आम्ही घेण्यात आला होता. रिहर्सल घेण्यात आलेली होती. आम्ही शहराला विनंती करतो शहरवासियांना की शांतता ही सगळ्यात प्रथम प्राधान्य देणारी गोष्ट आहे. सर्वात प्रिय आहे की शांत समाज हा प्रगतीचं लक्षण असतं. तर प्रत्येक समाजातल्या मुलांना समाजांना बांधवांना आम्ही विनंती करतो निवेदन करतो की प्रत्येक येणारे सण उत्सव हे शांततेच्या मार्गाने सोडवावे. परंतु कधी कुठे काही घटना घडलीच तर त्याला प्रत्युत्तर किंवा ते हाताळण्याची कशी पद्धत असावी याचं नियोजन करण्यासाठी आजची ही रिहर्सल आम्ही येथे घेतलेली आहे. त्यामध्ये ओरिजिनल कसं सेल वापरायचे काय मोमेंट नंतर कोणती मोमेंट करायची ही आमच्या सगळ्यांना ट्रेनिंग देण्यात आलेली आहे. धन्यवाद. कि ये माना जाए कि पुलिस प्रशासन की संदेश दिया जा रहा है उन ताकतों को जो तरह किस तरह की हरकतें करती दंगे करती है. ऐसी कोई बात नहीं है. चुनाव का तो वो तो हर इसमें होता है, समय से पहले कुछ दंगे हो जाते हैं. हम सिर्फ कोई अनचाही घटना के बारे में बात कर रहे हैं. हम किसी एक स्पेसिफिक घटना के बारे में नहीं बात कर रहे. जो भी अप्रिय घटना है वो किसी भी माध्यम से हो सकती है, कोई भी समाज से हो सकती है. ऐसा कोई लिखा नहीं है कि यही बात पे होगी या यही समाज करेगा. ऐसी कोई ये नहीं है. कोई भी घटना कहीं भी हो सकती है. इसलिए हम हमेशा प्रिकॉशन लेते हैं कि हम कैसे उसे हैंडल कर सकते हैं या कैसे हमारा आम सामनेशन तैयार है. ये हम खुद को जांच रहे थे, ना कि किसी को ये बताने के लिए. लेकिन हमको खुद की क्षमता देखने के लिए हम ये सब कर रहे थे. हे अनुचित घटना घडल्यानंतर पोलीस दलाचा प्रतिसाद कसा असेल, त्याची तयारी कशी असेल याची उजळणी करण्यासाठी हा रिहर्सल घेण्यात आलेला आहे. यामध्ये विविध पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार तसेच पोलीस मुख्यालय ॲम्ब्युलन्स या पद्धतीने RCP आहे या सर्व घटकांचा या ड्रिलमध्ये समावेश होता. एखादी अनुचित घटना घडल्यानंतर पोलिसांचा रिस्पॉन्स कशा पद्धतीने असला पाहिजे, कुठल्या पथकाचं काय कर्तव्य आहे आणि त्याची SOP काय आहे आणि ती SOP कशी फॉलो केली जावी याबाबतचा हा उजळणी ड्रेमो होता. यामध्ये सर्व शहर विभागातील सर्व चारही पोलीस स्टेशनच्या अधिकारी अंमलदार उपस्थित होते. सर इस डेमो के माध्यम से प्रैक्टिस के माध्यम से मेरा सवाल ये है कि ऐसे युवा जो नशे में रहते हैं भटके हुए होते हैं इस माध्यम से उनको संदेश के देखिए आपकी जरा सी गलती तो ऐसा भी हो सकता है, इसके परिणाम ऐसे भी आ सकते हैं. नहीं नहीं, हा जो डेमो है हा फक्त काही अनुचित कायदा सुव्यवस्थाची काही अनुचित घटना घडली कायदा सुव्यवस्था संबंधाने त्या संदर्भात होता. इतर बाबतीतले जे आहे आपण जो विषय केला ना NDP नार्कोटिक ड्रग्सच्या आहारी गेलेल्या त्या तरुणांना पण हा सगळा मेसेज आहे की बाबा
कुठलाही आपल्याकडून अनुचित प्रकार घडून या जेणेकरून कायदे सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ नयेत. पोलीस दल सक्षम आहे आणि त्या प्रकारे कारवाई करेल याबद्दलचा हा मेसेज. थँक्यू.